महिला सक्षमीकरणासाठी किंबहुना विधवा महिलांसाठी किंबहुना ज्या निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी काय शासनाच्या योजना आहेत, त्याप्रमाणे आपण त्या कशा समजून सांगल्या पाहिजे, आपल्या पद्धतीने कसं काम केलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कसा आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत, त्यांच्या बाबतीमधल्या आपण काय अडचणी आहेत, किंबहुना 1 रुपयामध्ये आपण विमा योजना देतो, तर त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी या योजनेचं पुस्तक सुद्धा या दिवाळी फराळाबरोबर पाठवलेलं आहे. एक छोटासा नंबर पाठवला आहे की जे जे लोक या फराळाचा त्या ठिकाणी स्वीकार करतील त्या मोबाईल नंबरला तुम्ही ॲड व्हायचं आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःचा सर्व्हे करून पाठवायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगायचं की साहेब तुम्ही जो फराळ पाठवला तो आम्हाला भेटलेला आहे. म्हणजे 12.5 कोटी जनते प्रति असलेल्या त्यांच्या सद्भावना आजच्या या त्यांच्या दिवाळी भेटवस्तूच्या निमित्ताने आम्हाला खूप प्रेरणादायी ठरल्या, कार्यकर्त्यांना आनंद वाटतो. मुख्यमंत्र्यांचं पत्र येणं, शुभेच्छांचं पत्र येणं, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी पाठवणं हे माझ्या दृष्टीने एकनाथ शिंदे साहेब तुमच्या या कार्यकर्तृत्वाला आमचा वारंवार त्रिवार सलाम आहे. तुम्हाला त्या कामाच्या निमित्ताने मी त्रिवार सलाम करतो आणि कसं काम करावं, संघटना कशी जोपासावी, कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची कशी थाप मारावी साहेब हे तुमच्याकडून शिकावं. तुम्हाला वारसा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, तुम्हाला वारसा आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि त्या वारशाने तुम्ही जो आज आम्हाला समाजसेवेचा आणि विशेषत्वाने पदाधिकाऱ्यांना जो समाजाच्या हिताचा जो आज मंत्र दिलेला आहे तो आम्हाला प्रेरणादायी आहे. मी आभार आपले व्यक्त करतो आणि ह्या दिवाळी भेटीला मी सांगतो की जे बॉक्स आपण पाठले होते जवळजवळ 1200 पुढे आम्हाला भेटले, अजून आम्हाला 400-500 पुढे अजून हवे होते, पण ठीक आहे एवढं मोठं नियोजन आहे तेवढे जे तुमचे पुढे आले ते आम्ही प्रत्येक गावच्या लोकांना बूथ प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, शिवदूत असेल यांच्यापर्यंत ते पाठवायचा आम्ही प्रयत्न केला. आणि वाणी साहेब तुम्ही आलात पुढारीची आम्हाला दिवाळीची भेटवस्तू घेऊन आलात, मी मनापासून पुढारी वृत्ताचं आणि संपादकांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या तमाम माईबाबींच्या वतीने. ही दिवाळी सर्वांना आनंदाची, बरबडाची आणि अतिशय तेजोमय जावो. दिवाळीची सुरुवात होते वसुबारस धनत्रोदयापासून तर दिवाळी ही चालते तुळशीच्या लग्नापर्यंत. हे खरा सण आपला महिनाभर चालू असतो, कारण जोपर्यंत शेवटचे लाडू खरं जे संपत नाही डब्यातले तोपर्यंत ती दिवाळी आपली चालूच राहते. तर हा आपला हिंदू सण आहे, या सणाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला उदंड आयु आरोग्य मिळावं, तुमच्या हातून या राज्याची इतकी सुंदर प्रगती व्हावी आणि ही शिवजन्मभूमी आहे, या शिवजन्मभूमीला जेवढं काही देता येईल, जेवढं काही काम करता येईल, या शिवजन्मभूमीचं नाव संपूर्ण जगात शिवरायांच्या कर्तृत्वाने गेलंच आहे, त्या नावाला तेजोमय करण्याची खरं संधी तुमच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने ती ऊर्जा देणारी ठरणार आहे. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार,
मी उदापूर गावचा जनता मुक्तीचा अध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण शिंदे। दादांनी आज आम्हाला ही मुख्यमंत्री साहेबांनी विशेष करून खास दिवाळी भेटवस्तू फराळ आणि त्यासोबत अनेक छान प्रकारे अहवाल या ठिकाणी पाठवले असं व्यक्तिमत्व मी तर म्हणतो याच्या आधी देखील कधी महाराष्ट्राला लाभलेलं नव्हतं। अशा कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आमच्यासारख्या जनसामान्यांपर्यंत अशा भेटवस्तू अहवाल आणि दिवाळीच्या खास करून शुभेच्छा कधीच आमच्यापर्यंत पोचलेल्या नव्हत्या, आज पहिल्यांदा पोचल्या। मी तर म्हणतो शून्यापासून तर पर हजारो लाखो कोटीपर्यंत या माणसाने हे पेरलं, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं आणि विशेष करून आमच्या तालुक्याच्या मनामध्ये आणि आमच्या तर आयुष्यभर कायमच म्हणा हृदयामध्ये असणारा आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार माननीय श्री शरददादा सोनवणे यांना देखील दीपावलीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी देखील हे आवर्जून आम्हाला भेटवस्तू या ठिकाणी प्रदान केल्या। धन्यवाद। रामकृष्ण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो। बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। धर्मवीर आनंद जगे साहेबांचा विजय असो। आमदार शरददादा सोनवणे यांचा विजय असो। आमदार शरददादा सोनवणे यांचा विजय असो। आमदार शरददादा सोनवणे यांचा विजय असो। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय। चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट। चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट। ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर। मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही। जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा। फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा। चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत। मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर। संपर्क क्रमांक 9895263445। शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा। संपर्क क्रमांक 89 56 36 36 37। चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।